डियर स्टुडंट्स तुम्हाला स्क्रीनवर जे दिसत आहे ते लक्षपूर्वक पहा हे एका कवितेचे उदाहरण आहे तुम्ही पाहत असाल तर या कवितेमध्ये लिहिण्यात आलेला मजकूर हा इंग्रजी भाषेमध्ये दिसून येत आहे आता जे उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हे एका कार्यक्रमाचे तिकीट आहे तुम्ही चित्रपट पाहायला जाताना सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे तिकीट पाहायला मिळते बरोबर की नाही हे एका कार्यक्रमाचे तिकीट असल्याने इंग्रजीमध्ये याला अ तिकीट फॉर अ शो असे म्हणतात तुम्ही जर बारकाईने पाहिले तर या तिकिटावर लिहिण्यात आलेला मस्कूरही इंग्रजी भाषेमध्ये आहे आता आपण पुढील उदाहरण पाहूयात तुम्हाला स्क्रीनवर दिसणारे उदाहरण तुम्ही कुठे कुठे पाहिले आहे बरं हे आठवून आपल्या पालकांना किंवा शिक्षकांना सांगा तर हे एक जाहिरातीचे उदाहरण आहे याला इंग्रजीमध्ये अँड ॲडव्हर्टायजमेंट असे म्हणतात आणि तुम्ही जर पाहत असाल तर यावर लिहिलेला मजकूर देखील इंग्रजी भाषेमध्ये आहे व्हिडिओमध्ये आपण पाहिलेल्या उदाहरणांमधील सर्व मजकूर हे इंग्रजी भाषेमध्ये लिहिण्यात आलेले आहे म्हणून त्याला इंग्रजी मजकूर असे म्हणतात डिअर स्टुडंट्स लिसिन केअरफुली ऑल द टेक्स्ट इन द एक्झाम्पल्स वी हॅव सीन इन द व्हिडिओ आर Written in English language. So, it is called as English text.